तिकडे इंडिया आघाडीच्या बैठकीतून एक महत्त्वाची इनसाइड स्टोरी समोर येते. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत लोकसभा जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत व्यापक चर्चा झाली. आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरती खास जोर दिला अशी देखील माहिती मिळते. सागर कुलकर्णी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. सागर, नेमकं काय घडलं या बैठकीत? बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे जे वेगवेगळे नेते आहेत त्यांनी भूमिका मांडलेली दिसून येते. विशेषतः सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा अशी स्वरूपाची आग्रही मागणी अखिलेश यादव त्यासह काही नेत्यांनी मांडली. त्याला दुजोरा देखील उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी दिल्याचं दिसून येतं. दुसरीकडे ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्या आठवड्यामध्ये साधारणतः इंडिया आघाडीचा जो मॅनिफेस्टो आहे म्हणजे तो देखील करावा अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यात आलेली आहे. आणि इतर जे नेते आहेत त्यांची सुद्धा याला सहमती होती की प्रीपोर अलायन्स प्रीपोर इलेक्शन जर झालं लोकसभेचं त्याच्या स्वरूपाचा काही प्रोपोगंडा केला जातोय असं राहुल गांधींचं मत या बैठकीत मांडण्यात आलंय. त्यामुळे इंडिया आघाडीने या सर्व गोष्टींचा सर्व दृष्टिकोनातून विचार केला जावा आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर पावलं उचलावीत अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा मांडण्याचं समोर येत आहे. सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत लोकसभा जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत व्यापक चर्चा झाली आहे. यात आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावर खास जोर दिला. तेव्हा आपल्याकडे वेळ कमी असल्यानं लवकर निर्णय घ्यावा अशी भूमिका नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंनी मांडली. तर सरकार मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतं त्यामुळे आपण तयार राहायला हवं असं ममता बॅनर्जींनी सांगितलं. 2 ऑक्टोबर पर्यंत इंडियाचा जाहीरनामा तयार व्हावा असं मत बॅनर्जींनी मांडलंय. तर 3 तास ही बैठक सुरू होती. इंडिया आघाडीच्या संयोजक पदाबाबत आज चर्चा झालेली नाही. उद्या इंडियाचा लोगो लॉन्च केल्यानंतर त्यावर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान वन इंडिया वन इलेक्शन वरही बैठकी चर्चा झाल्याचं समजतंय. हा सगळा लक्ष विचलित करण्याचं सरकारचं राजकारण आहे असं राहुल गांधी म्हणाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे